नमस्कार। 14 एप्रिल रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो। यावर्षी देखील महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। त्यापैकी इयत्ता 1 ते 5 गटासाठी भाषण स्पर्धा, विषय आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतो। आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण याच विषयावर भाषण क्रमांक 1 बघितलेले आहे, ते तुम्ही अवश्य बघा। चला तर मग बघूयात दर्जेदार भाषण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतो। होय, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बोलतोय। आज मला तुमच्याशी थोडेसे हितगुज करायचे आहे। 14 एप्रिल रोजी माझी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही दरवर्षी शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात। माझ्या जयंतीच्या निमित्ताने शाळेत तुम्ही विविध स्पर्धांचे कार्यक्रमांचे आयोजन करतात। त्यामध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, नाटक अशा अनेक स्पर्धा तुम्ही घेतात। त्यातून तुम्ही मी केलेल्या कार्याची महती वर्णन करत असतात। हे सर्व बघून मला खरोखरच खूप आनंद होतो, परंतु एका गोष्टीचे मात्र वाईट वाटते, जी आज तुम्हाला मला सांगायची आहे। तुम्ही भाषणातून, निबंधातून माझ्याबद्दलचे अनेक चांगले विचार, माझे जीवनकार्य, मी समाजासाठी केलेले कार्य याविषयी तुम्ही सांगतात, परंतु त्या दिवसापुरतेच। भाषण झाले की तुम्ही ते सारे विसरून जातात। जे तुम्ही सांगतात ते तुम्ही स्वतः आचरणात आणतात का, हा मोठा प्रश्न मला भेडसावतो आहे। हा प्रश्न तुम्ही स्वतः तुमच्या मनाला देखील विचारा आणि त्याचे उत्तर तुम्हाला नाही हेच मिळेल। कारण मी बघतोय की माझे विचार, माझे सामाजिक कार्य हे केवळ 14 एप्रिल या माझ्या जयंतीच्या दिवशी भाषणातून, निबंधातून, विविध स्पर्धांतून सांगण्यापुरतेच मर्यादित राहिले की काय? आणि असे असेल तर मग या सर्व गोष्टी निरर्थक आहेत। जर खरोखरच तुम्हाला मी केलेल्या कार्याचा अभिमान वाटत असेल तर तुम्ही माझ्या अंगी असलेले चांगले गुण स्वतःही अंगीकारा, त्यांचा तुमच्या जीवनात वापर करा, ते जीवनात उपयोगात आणा। स्वतःसाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी देखील त्यांचा वापर करा। ज्ञान मिळवा, पुस्तके वाचा आणि त्या ज्ञानाचा उपयोग एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा। आज तुम्ही मोबाईल, लॅपटॉपवर तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजे, परंतु तुम्ही मात्र मोबाईल गेमच्या विळख्यात अडकलेले दिसतात। ही अत्यंत खेदाची बाब आहे। ज्या काळी मला ज्ञान आत्मसात करण्याची, वाचनाची आवड होती, त्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले। वाचनासाठी पुस्तके जिथून प्राप्त होतील ती प्राप्त करून मी वाचली आणि तुम्ही मात्र तुमच्या जीवनाचा अमूल्य वेळ गेम्सच्या मागे लागून वाया घालवित आहात, जो वेळ तुम्हाला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही। म्हणून तुमचा वेळ तुम्ही चांगल्या कामात, चांगले ज्ञान प्राप्त करण्यात घालवा, जेणेकरून तुमच्या भविष्याची उभारणी एका भक्कम पायावर होईल। आज तुमचे इतकेच कर्तव्य आहे। तुम्ही आज ज्ञानार्जन जरी प्रामाणिकपणे केले तरी तुमचे भविष्य उज्ज्वल राहील, पर्यायाने भारत देशाचे भविष्य उज्ज्वल राहील। हीच एक माफक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो, तुमचाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय या विषयावर भाषण करू शकतो, मुद्दे मांडू शकतो. इतरही अनेक विषयांवरील भाषण व निबंध यांच्या माहितीसाठी आमचे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघा, आंबेडकरांचे कार्य त्यांचे गुण जाणून घ्या, ते आत्मसात करा, स्पर्धेत सहभाग नोंदवा. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.